जय शिवराय, आपणास शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज पाहिजे? आजच सबस्क्राइब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बेल आयकॉन वर क्लिक करून रोजच्या रोज दररोज शेतमालाचे बाजारभाव आपण आता घर बसले पाहू शकता. एकच उद्देश आहे, माझ्या बळीराजाला शेतमालाचे बाजारभाव घर बसले समजले पाहिजे. कांदा अनुदानासाठी एक महत्वाची बातमी आहे. कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांची पायपीट, सोलापूरची बातमी आहे. पाहूया सविस्तरपणे. कांदा विकलेले 73 बाजार समित्यांमधील 393,317 शेतकरी 16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अनुदानासाठी पात्र ठरले. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि नेते मंडळी प्रचारात दंग असल्याने ऐन दुष्काळातही बळीराजाला 1.5 महिने प्रतीक्षा करावी लागली. निवडणुकीनंतर आता अनुदान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पणन मंडळाने 17 दिवसापूर्वी अनुदानाचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप पैसे मिळाले नाहीत. पावसाळ्याच्या मुहूर्तावर खरीप मशागतीला अनुदानाचा हातभार लागेल म्हणून शेतकरी दररोज बाजार समित्यांमध्ये हेलपटे मारत असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळते. कांदा अनुदानासाठी नाशिक जिल्ह्यातील 191,115 नगरमधील 92,587 पुण्यातील 32,878 सोलापुरातील 33,118 धुळ्यातील 5,353 जळगावमधील 2,182 अमरावतीतील 34 अकोल्यातील 806 कोल्हापुरातील 5,000 असे एकूण अर्ज होते. राज्यातील दुष्काळीच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम तात्काळ द्यावी जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच मशागतीच्या कामाला मदत होईल अशी मागणी पणन मंडळाने सरकारकडे केली आहे. तरीही सरकारला अनुदानाची रक्कम द्यायला अद्याप वेळ मिळाला नसल्याचे चित्र दिसून येते. राज्याची स्थिती पाहूया. कांदा अनुदान पात्र शेतकरी 393,317 अनुदानाची रक्कम 387.29 कोटी अनुदान 2.45 क्विंटल कांद्याचे अनुदान आहे. अनुदान प्रस्ताव 17 दिवस झालेले आहेत. राज्यातील 393,000 शेतकऱ्यांसाठी कांदा अनुदानाचा 387 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला 15 दिवसापूर्वी सादर केला आहे. मात्र अनुदानाची रक्कम अद्याप पणन मंडळाने पणन विभागाला मिळालेली नाही. अनुदानाची चौकशी करण्यासाठी शेतकरी बाजार समित्यांमध्ये हेलपटे मारत आहेत. एल ए गोलकर.